प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी काल मी गोष्ट सांगेन म्हणून म्हटलं होतं, त्याची मला आठवण करून दिली आणि म्हणून मी आता सुरुवातीला गोष्ट सांगतो आणि मग आपल्या प्रवचनाला सुरुवात करूया. आम्ही या ठिकाणी काल विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी असं या ठिकाणी म्हटलं आणि सगळ्यांना म्हणायला सांगितलं. काही लोक म्हणाले, काही लोक नाही म्हणाले. काही लोकांना थोडी संकोच वाटतो म्हणायला. काय गंमत आहे, आम्ही नेहमी या ठिकाणी एक पद म्हणतो. ते पद म्हणजे हे जग सुखी व्हावे आणि हे राष्ट्र अमेरिकेच्या पुढे जावे असं आम्ही म्हणतो. आता पुष्कळ वेळा काय होतं, विठोबाचे राज्य म्हणा किंवा हे जगसुखी व्हावे म्हणा, हे म्हणत असताना आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो हे म्हणा हे म्हणा. तुम्ही म्हणणं, सर्वांनी म्हणणं, एकमताने म्हणणं ह्याला जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. का असतं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान नसतं. मी नेहमी सांगत असतो, इग्नरन्स इज रूट कॉज ऑफ ऑल इव्हिल्स अँड नॉलेज इज रूट कॉज ऑफ ऑल ब्लेसिंग्स, असं मी नेहमी सांगत असतो. की आपल्याला खरोखर जर प्रगतीपथावर जायचं असेल, व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला जर प्रगतीपथावर जायचं असेल, तर नॉलेज म्हणजे ज्ञान ज्याला आपण म्हणतो त्याला पर्याय नाही, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही देव देवस्की किती केलीत आणि किती तीर्थयात्रा केल्यात, किती व्रतवैकल्य केली, किती उपासतापास केले, किती उदी भस्म आणली, अंगारे दुपारे केले, तुमची प्रगती होणार नाही हे मी तुम्हाला ठासून सांगतो. तुम्हाला जर प्रगती व्हायला पाहिजे असेल तर ज्ञानाला पर्याय नाही. आपल्या देशावर पूर्वी पुष्कळ आक्रमण झाली आणि त्यात आपला पराभव झाला. का झाला ह्याचा विचार आपण करत नाही. त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक, आपल्यामध्ये नेहमी दुही जी अजूनपर्यंत परंपरेने चाललेली आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ज्ञान प्रत्येक ठिकाणी कमी पडत होतं. त्यांच्या आपल्याकडे जेव्हा लाठ्या होत्या तेव्हा त्यांच्याकडे तलवारी होत्या. आपल्याकडे तलवारी आल्या तेव्हा त्यांच्याकडे बंदुका होत्या. आपल्याकडे बंदुका आल्या तेव्हा त्यांच्याकडे तोफा आल्या. लक्षात घ्या, आपला जो पराभव होत गेला त्याचं मुख्य कारण शस्त्राबद्दल आपल्या ठिकाणी जे अज्ञान होतं त्या अज्ञानाने आपला पराभव केला. आणि म्हणून ज्ञान हे इतकं महत्त्वाचं आहे की त्याला पर्याय नाही. राष्ट्राचं संरक्षण करायचं असेल त्याला ज्ञान पाहिजे. अहो, बंदूक धरायला सुद्धा ज्ञान लागते. नाही तर बंदूक अशी धरायची पाहिजे अशी धरली आणि ठो केलं म्हणजे काय होईल, शत्रू मरायच्या पाहिजे आपणच मरू. म्हणजे बंदूक कशी धरायची ह्यालाही ज्ञान पाहिजे. किंबहुना ज्ञान जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला त्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ज्ञानाला पर्याय नाही हे जीवनविद्या सांगते. हे ज्ञान मिळविण्याच्या ऐवजी आम्ही बुवा बाबाकडे जातो आणि उदी भस्म मिळवण्याचा प्रयत्न करतो, अंगारे दुपारे आणतो आणि आमच्या जीवनातले प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करतो. त्याने जीवनातला एकही प्रश्न सुटत नाही, उलट जीवनातले प्रश्न चिघळत जातात. मी काय सांगतो आहे, ज्ञानाला पर्याय नाही आपण लक्षात ठेवायचं. आता मी जेव्हा तुम्हाला सांगतो म्हणा म्हणा असं मी जेव्हा सांगतो, तर त्याच्या पाठीमागे सुद्धा जी ज्ञानाची बैठक आहे ती मी तुम्हाला समजावून सांगू इच्छितो. गंमत अशी आहे की प्रथम मी तुम्हाला गोष्ट सांगतो आणि मग त्याच्या पाठीमागे असणारी जी ज्ञानाची जी बैठक आहे ती मी नंतर सांगतो. पहिली गोष्ट अशी झाली, 1977 सालची गोष्ट.
जेव्हा इलेक्शन झाल्या 1977 मध्ये, त्यावेळेला इंदिरा गांधींना ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी मिळाली. बघा, ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी मिळाली. त्यावेळेची मी ही गोष्ट सांगतोय, त्यावेळेला निवडणुका आलेल्या, अजून मतदान झालेलं नाही, आणि आमचे एक मित्र फिश आणण्यासाठी, म्हणजे कळलं ना, मत्स्य मासे खाणारे, त्यामुळे मासे आणण्यासाठी, फिश आणण्यासाठी फिश मार्केटमध्ये गेले. तिथे बऱ्याच कोळणी बसलेल्या होत्या आणि त्या कोळणी आपापसात त्यांची चर्चा चाललेली होती. आमचे मित्र जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्यांची ती चर्चा चाललेली होती. तर नेहमी जाणारे, नेहमी ओळख असली, त्यामुळे सहज आमच्या मित्राने विचारलं, तुम्ही कसली चर्चा करता आहात? अहो दादा, तुम्हाला ठाऊक नाही का आता इलेक्शन झाल्या? हो मला ठाऊक आहे, पण त्याचीच आमची चर्चा चालली आहे. मग तुम्ही काय चर्चा काय चाललंय? ते म्हणाले, मत कोणाला द्यायचं, मत द्यायचं कोणाला, अशी आमची चर्चा चालली. मग तुम्ही काय ठरवलं? आमच्या मित्राने विचारलं, म्हणाले आम्ही ठरवलं इंदिरा गांधींना मत द्यायचं. तर आमच्या मित्राने विचारलं, का इंदिरा गांधींनाच मत, का इतरांना का मत का नाही? तर त्यांनी सांगितलं काय त्या कोळणीने, अहो इंदिरा गांधी काय सांगतात तुम्हाला ठाऊक आहे ना? मग ते काय सांगतात? गरिबी हटाव, गरिबी हटाव. तुम्ही ऐकत नाही, तुम्हाला कान आहेत की नाही? हो म्हणाले, मी ऐकतो म्हणाले. पण गरिबी हटाव असं म्हणून काय कुठे होतं काय? तर ते सांगतात काय त्या कोळणी, ऐका, अहो इंदिरा गांधी निदान तोंडाने तरी म्हणते गरिबी हटाव, बाकीचे तेही म्हणत नाहीत म्हणाले. म्हणून आम्ही तिला मत देणार. ह्या गोष्टीच्या पाठीमागे लक्षात घ्या की तोंडाने नुसती म्हणते ना, बाकीचे तेही म्हणत नाही. त्यांनी त्यालाच महत्व दिलं. आणि जे कोळणी सांगत होत्या ना, त्या हिंदुस्थानचे सगळे लोक तोच विचार करत होते आणि ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी तिनं मिळाली. मला सांगायचं एवढंच की नुसतं बोलणं याला सुद्धा किती महत्व आहे मला सांगायचं आहे. आता मी दुसरं सांगतो तुम्हाला. बायबलमध्ये एके ठिकाणी असं म्हटलंय, इफ टू ऑफ यू शॅल ऍग्री ऑन अर्थ एज टचिंग एनिथिंग दॅट दे शॅल आस्क, इट शॅल बी डन फॉर देम ऑफ माय फादर विच इज इन हेवन. असं म्हटलंय की बायबलची भाषा थोडी क्लिष्ट आहे, ते सगळं काही सांगत बसत नाही. त्याच्यामध्ये सार एवढंच आहे, इफ टू ऑफ यू शॅल ऍग्री ऑन अर्थ एज टचिंग एनिथिंग दॅट दे शॅल आस्क, इट शॅल बी डन फॉर देम ऑफ माय फादर विच इज इन हेवन. याचा अर्थ असा की तुम्ही दोघे, कमीत कमी दोघे, जास्तीत जास्त किती, कमीत कमी दोघे जर तुम्ही एकत्र आलात आणि देवाजवळ एकत्र बसून जर देवाजवळ काही एखादं मागितलं तर देव त्याला देतो, असा त्याचा अर्थ आहे. आता दोन जर एकत्र आले आणि जर म्हणायला लागले तर देव देतो, तर या ठिकाणी हजारो माणसं जर म्हणायला लागली तर देव देणार नाही. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे, असं एके ठिकाणी आणि तुकाराम महाराज म्हणतात. तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात, तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची मानसे उमरडून जाय, परी तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा, जेत नामघोष भरवा करती माझ. की ज्या ठिकाणी एकत्र बसून लोक नामघोष करतात, ज्या ठिकाणी हजारो लोक एकत्र येतात आणि माझ्याजवळ मागतात, ज्या वेळेला हजारो लोक एकत्र येतात आणि एखादी गोष्ट करतात, त्यावेळेला मी त्या ठिकाणी हजर असतो आणि मी त्यांना प्रसाद देतो, असा त्याचा अर्थ आहे. ह्याचा एक लक्षात ठेवायचं,
की ज्या वेळेला आपण सगळी मंडळी एकत्र येतो त्यावेळेला एक शक्ती निर्माण होते आणि त्या शक्तीलाच परमेश्वर असं म्हणतात हे आपण लक्षात ठेवायचं. आता तुम्ही एवढी सर्व मंडळी ज्या वेळेला एखादी गोष्ट बोलता गाता आणि मागता त्यावेळेला ती जी एक प्रचंड शक्ती तुमच्या ठिकाणी निर्माण होते ती शक्ती तुमच्यावर कृपा करते, ती शक्ती तुमच्यावर प्रसाद करते. लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेला एकत्र येता, अहो एकत्र मी तुम्हाला सांगतो, दुष्ट माणसंसुद्धा ज्यावेळेला एकत्र येतात, मी काय लक्षात घ्या बघा का, दुर्जन माणसंसुद्धा जेव्हा एकत्र येतात तर त्यांच्यात एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती केवढी काम करते ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे, सर्वांना आपल्या ठाऊक आहे. आता त्यांना जे फळ मिळतं ते एकत्र आल्यामुळे त्यांना फळ पण मिळतं, कारण एकत्र आल्यामुळे ती शक्ती निर्माण झाली, त्या शक्तीने त्यांना फळ दिलं. पण त्यांचा हेतू दुष्ट असल्यामुळे, हेतू वाईट असल्यामुळे, त्या हेतू अनिष्ट असल्यामुळे ते जे कर्म करतात त्याची रिॲक्शन त्यांच्यावर बुमरँग होऊन परत येते आणि त्यांचा नाश होतो. लक्षात घ्या, एकत्र येण्याचं महत्त्व काय मी तुम्हाला सांगतोय, एकत्र गाण्याचं महत्त्व काय, एकत्र बोलण्याचं महत्त्व काय ते मी तुम्हाला सांगतो आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी तुम्ही एखादी गोष्ट ज्या वेळेला पुन्हा 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 गाता ऐकता सांगता त्यावेळेला एक शक्ती निर्माण होते. अहो एखादी खोटी गोष्टसुद्धा जर पुन्हा पुन्हा सांगितली तर लोकांना खरी वाटते. असं एके ठिकाणी हिटलरचा एक मोठा उजवा हात म्हणतात, त्याचं नाव मी आता विसरलो, एक हा गोवेल्स आणि दुसरा एक कोणतरी होता, तो गोवेल्स सांगायचा, गोअरिंग आणि गोवेल्स हे उजवे आणि डावे हात होते. तो गोवेल्स सांगायचा, खोटी गोष्ट जरी लोकांना तुम्ही पुन्हा पुन्हा सांगितली तर लोकांना ती खरी वाटते. मग खरी गोष्ट जर पुन्हा पुन्हा सांगितली तर ती किती खरी वाटली पाहिजे हे लक्षात घ्या. आणखीन एक सांगतो तुम्हाला, म्हणजे निन्या अँगलने मी तुम्हाला सांगतो. आता आम्ही ज्या वेळेला तुम्हाला सांगतो म्हणा, त्यावेळेला आता उदाहरण द्यायचं झालं तर हे जग सुखी व्हावे आणि हे राष्ट्र अमेरिकेच्या पुढे जावे, हे राष्ट्र सर्वार्थाने सर्वांच्या पुढे जावे असं मी ज्या तुम्हाला म्हणायला सांगतो आणि हजारो माणसं ज्याला म्हणतात त्यावेळेला एक शक्ती निर्माण होते हे लक्षात घ्या. आणि हेच तुम्ही पुन्हा 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 ज्याला म्हणता आणि म्हणाल त्यावेळेला ते म्हणणं तुमचं जे आहे ते बहिर्मनातून अंतर्मनामध्ये जातं आणि अंतर्मनामध्ये गेल्यानंतर अनेक लोकांच्या अंतर्मनामध्ये ते जेव्हा जातं तेव्हा कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड तयार होतं, तेव्हा कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड तयार होतं. आणि कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड एकदा तयार झालं की जगामध्ये ही कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड रूपी शक्ती वाटेल ते चमत्कार घडवून आणू शकतं, इतकं प्रचंड सामर्थ्य त्या अंतर्मनाच्या शक्तीमध्ये असतं. आणि म्हणून एके ठिकाणी विल्यम जेम्स नावाचा जो एक अमेरिकन फिलॉसॉफर जो फादर ऑफ अमेरिकन सायकॉलॉजी म्हणून प्रसिद्ध आहे, तो विल्यम जेम्स एके ठिकाणी असं म्हणतो, द पॉवर टू मूव द वर्ल्ड इज इन युअर सबकॉन्शियस माइंड विच इज वन विथ इन्फिनिट इंटेलिजन्स and boundless wisdom. It is fed by hidden springs and is called the law of life. Whatever you impress on the subconscious mind, it will move heaven and earth to bring it to pass. You must therefore impress it with right ideas and constructive thoughts. Asa dhani matlele ki ekari goshta jar subconscious mind madhe geli तर ते सबकॉन्शियस माइंड इट विल मूव हेवन अँड अर्थ टू ब्रिंग इट टू पास. आणि म्हणून ह्याच्यासाठी ज्या वेळेला तुम्ही हे राष्ट्र अमेरिकेच्या पुढे गेलं पाहिजे, सर्वार्थाने पुढे गेलं पाहिजे आणि हे जग सुखी झालं पाहिजे असं तुम्ही ज्याला पुन्हा 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 म्हणाल,
मनामध्ये म्हणाल, जनामध्ये म्हणाल, सर्व एकत्र येऊन म्हणाल, त्याला तुमच्या ठिकाणी कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड तयार होईल. एक कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड तयार झाल्यानंतर एक प्रचंड शक्ती तुमच्या ठिकाणी निर्माण होईल, आणि या शक्तीमध्ये जे सामर्थ्य असेल ते तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळण्याचं सामर्थ्य असतं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही हे जे काही सांगतो ह्याच्या पाठीमागे शास्त्र आहे, ह्याच्या पाठीमागे सायन्स आहे, ह्याच्या पाठीमागे ज्ञान आहे, हे आपण लक्षात ठेवा. काहीतरी आम्ही बडबडतो आहोत, काहीतरी करतो आहोत असं कधी म्हणू नका. नाहीतर लोक म्हणतात असं काय बोलून काय कधी काय होतं काय, पण त्यांना हे शास्त्र ठाऊक नाही. आणि म्हणून बोलण्याने कितीतरी गोष्टी होतात, अहो भांडण तंटे सगळे बोलण्यानेच होतात. बघा तुम्ही, सासूसुन्यांची भांडणं बोलण्याने होतात, भावभावांची भांडणं बोलण्याने होतात. आता सध्या पक्ष, हे जे पक्ष आहेत ह्यांची जी भांडणं चाललेली आहेत ती बोलण्यातूनच चाललेली आहेत. म्हणजे बोलणं ज्याला आपण म्हणतो हे बोलण्यातूनच सगळं होत असतं. हे बोलण्याला फार महत्त्व आहे. क्रांती जी झाली ती सुद्धा बोलण्यातूनच झालेली आहे. तेव्हा लक्षात ठेवायचं की आपण ज्याला एखादी बोलतो तो बोलणं म्हणजे उच्चार असतो, त्या उच्चाराच्या पाठीमागे विचार असतो, आणि विचार ज्यावेळेला ट्रान्सफॉर्म होतो तेव्हा तो उच्चार होतो, आणि तो ज्यावेळेला ट्रान्सफॉर्म होतो तेव्हा आचार होतो. आणि म्हणून विचार, उच्चार आणि आचार म्हणजेच आपलं जीवन असतं. हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो बोला म्हणा तेव्हा त्याला फार महत्त्वाचं स्थान असतं. आता एवढं सांगितल्यानंतर तुम्ही म्हणाल अशी मी अपेक्षा करतो, आणि आपण सध्या म्हणूया हे राष्ट्र. एक सूचना म्हणजे अशी की आम्ही प्रवचन करत असताना मध्येच आम्ही जे गाणं म्हणतो ना, पुष्कळ लोकांना असं वाटतं की आता संपलं आणि काही लोक जायला निघतात, तर तसं काही नाही आहे. लक्षात ठेवा, आपलं प्रवचन संपतं, प्रार्थना झाली की प्रवचन संपतं, एवढं लक्षात ठेवायचं. तोपर्यंत प्रवचन आणि कार्यक्रम चालू असतो तेव्हा कोणी तसा गैरसमज करून घेऊ नये. मधून मधून सांगण्याचा उद्देश मुख्य म्हणजे मला विश्रांती मिळावी हा एक भाग. आणि गाणं हे सर्व लोकांना आवडतं, पशु पक्ष्यांनासुद्धा गाणं आवडतं, माणसांना तर आवडेल्यात नवल नाही. आणि म्हणून मधून मधून आम्ही हे गाणं म्हटलं जातो, आणि म्हणणारेसुद्धा फार चांगले आहेत हे आपण लक्षात ठेवायचं. असो, आपला विषय जो आहे तो म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी. आणि माणसाचा जन्म कशासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर मी या पुस्तकामध्ये पहिल्याच पानावर दिलेलं आहे. माणसाचा जन्म आनंदाचं वाटप करता करता, आनंदा वाटा वाटा आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. माणसाचा जन्म कशासाठी, तर जीवनामध्ये दररोज आनंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी. माणसाचा जन्म कशासाठी आहे, दररोज जीवनामध्ये आनंदाची उधळण करण्यासाठी माणसाचा जन्म आहे. हे लक्षात ठेवून माणूस ज्यावेळेला जगतो जीवन, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. आणि हे जेव्हा तो विसरून जीवन जगतो त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. आज अशी परिस्थिती आहे की माणसाचा जन्म कशासाठी आहे हेच माणसाला ठाऊक नाही. एक, आनंद वाटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हे ठाऊक नाही. दोन, आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा असतो हे ठाऊक नाही.
3 आणि ह्याचा परिणाम असा होतो आहे की आपल्याला ह्यातलं काही माहीत नसल्यामुळे आपण जीवन जगतो ते दुःख इतरांना देत देत आपण दुःख भोगत असतो. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. बघा, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, हे तुकाराम महाराजांनी जे लिहून ठेवलेलं आहे 300 वर्षापूर्वी, त्याचं कारण हे आहे. त्याचं कारण अन्य कुठलंही नाही. देव नाही, दैव नाही, नशीब नाही, प्रारब्ध नाही, अन्य कुठली कारण नाही. कारण एकच आहे, माणसाला माणसाचा जन्म कशासाठी हे न कळल्यामुळे हे सर्व घडतं आहे. हा जीवन विद्येचा सिद्धांत आहे. हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की दररोज तुम्ही तपासून पहा, मी जीवन जगतो कसा आणि जीवन जगायला कसं पाहिजे, ह्याची तुम्ही आपोआप जर मेळ घालण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या ध्यानात येईल की आपण आनंद वाटा वाटा आनंद लुटण्याच्या ऐवजी आपण लोकांना दुःख देत देत आपण दुःख भोगतो असा आपल्याला अनुभव येईल. हे मी काय सांगतोय, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे हे तुमच्या प्रत्येकाच्या अनुभवाचं आहे. भांडण, तंटे, बखेडे, मारामाऱ्या, खून, रक्तपात, युद्ध, लढाया इतिहास काळापासून चाललेलं आहे. इतिहास काळापासून ते आज तक आहेत. आणि हे परंपरेने जे चालत आलेलं आहे हे परंपरेने चालत राहणार जर आपण जीवनविद्येचा स्वीकार केला नाही तर. आणि म्हणून जीवनविद्येचं जे महत्त्व आहे ते यासाठी आहे की कुठेतरी हे थांबवलं पाहिजे. हे जे दुष्ट चक्र जे चाललेलं आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि हे थांबवण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही स्वतःला कमी कधी लेखू नका. या इथे प्रत्येक माणूस, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, स्वतःला कधीही कोणी कमी लेखू नये. कारण त्याच्या हृदयामध्ये ईश्वर आहे हे भगवद्गीतेमध्ये 4000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आपल्याला भगवंताने. ईश्वरस सर्व भूतानां हृदये शरीरेण तिष्ठति. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, भूत मात्रात, म्हणजे सर्व ठिकाणी ईश्वर भरलेला आहे. आपल्यामध्ये तो ईश्वर आहे, फक्त आपण त्याला जागा केला पाहिजे. आपण त्याला जागा करत नाही कारण आपण झोपलेलो आहोत, तर त्याला जागा कोण करणार. म्हणून आपण प्रथम जागा झालं तर तो जागा होणार. आणि म्हणून प्रथम मी तुम्हाला जागा करतो आहे. तुका करी जागा, नको चाचपू वावगा, आयसी तू अंगा, अंगी डोळे उघडी. तुकाराम महाराज जागा करतात. काय वानू मिया संतांचे उपकार, काय वानू मिया संतांचे उपकार, निरंतर मज जागविती, काय वानू मिया संतांचे उपकार. जागविती शब्द वापरले. संत जन्माला येतात ते लोकांना जागविण्यासाठी, कारण ते झोपलेले आहेत. त्यांना जाग आणण्यासाठी, त्यांना जागवण्यासाठी संत हे जन्माला येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचा मार्ग आढळानी शिरले. जेव्हा सांगायचा मुद्दा असा की जाग करण्यासाठी संतांचा जन्म आहे. आपण झोपलेलो आहोत गाढ. कुठे झोपलेलो आहोत माहिती आहे? ते सुद्धा आपल्याला माहीत नाही. तुम्ही म्हणा आम्ही बिछाण्यात नेहमीच झोपतो, ते सगळ्यांनाच माहीत आहे. ते सांगायला पै नको. आपण कुठे झोपलेलो आहोत हे तुम्हाला सांगतो. आपण आपल्या हिताच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. तुम्ही म्हणा वामन हे कसं काय सांगतो. या जगामध्ये सर्वात मोठं आश्चर्य काय असं जर मला विचारलं कोणी, या जगात सर्वात मोठं आश्चर्य काय असं जर मला विचारलं तर मी एकच सांगेन की माणसाला आपलं हित नेमकं कशामध्ये आहे हे कळत नाही, हे सर्वात मोठं आश्चर्य आहे. आणि हे जे सर्वात मोठं आश्चर्य आहे ना, ते इतकं प्रचंड आहे की तुम्ही म्हणावं आम्हाला आमचं हित समजत नाही असं कसं तुम्ही म्हणता वामनराव. अहो सकाळी उठल्यापासून आम्ही सारखे धावत असतो. मी कुठे नाही म्हणतोय, तुम्ही धावत असता, पळत असता, पण त्या धावण्याला अर्थ आहे का, पळण्याला अर्थ आहे का, त्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही, धावणारे असतात, आपलं उगीच धावत आहेत.
सांगायचा मुद्दा असा, उगीच धावतो म्हटल्यानंतर मला एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो की धावणारे उगीच धावत असतात. एक धावतो म्हणून दुसरा धावतो, दुसरा धावतो म्हणून तिसरा धावतो. एकदा अशी गंमत झाली की एकदा आकाशामध्ये गडगडाट झाला. आता आकाशामध्ये एवढा मोठा गडगडाट झाल्यानंतर एक ससा चाललेला होता, त्या ससाला असं वाटलं की एवढा मोठा आकाशात गडगडाट होतो आहे, आकाश माझ्यावर कोसळणार आणि मी मरणार. ससा घाबरला आणि तो पळत सुटला. आता ससा पळतोय म्हटल्यानंतर तिकडे एक मांजर चाललं होतं, त्या मांजराने विचारलं सशाला, तू का पळतोस का, बोलायला मला वेळ नाही म्हणाले. आणि तो पळत सुटला. मांजराने असा विचार केला, हा ज्या अर्थी पळतोय त्या अर्थी काहीतरी कारण असलं पाहिजे. मांजर त्याच्या पाठीमुळे पळत सुटलं. हे दोघे पळतात म्हटल्यानंतर कुत्र्याने विचारलं, तुम्ही का पळता, आम्हाला बोलायला वेळ नाही. तोही पळत सुटला. झालं, ससा पळतोय, मांजर पळतोय, कुत्रा पळतोय, त्याच्या पाठीमागे सगळं लांडगा कोला हत्ती आणि अशी एवढी मोठी प्रोसेशन. आणि शेवटी सिंहाने विचार केला, हे सगळेच धावत आहेत, आपणही जाऊया. तोही धावा लागला. समोरून एक माणूस येत होता, त्याने एक विचार केला, हे सगळे धावतायत कशाला, आता विचारायचं कोणाला, अल्पत्या गल्पत्याला विचारण्यात काय अर्थ आहे. आता राजा कोण, सिंह. त्याने सिंहाला विचारलं, अरे तू धावतोस कशाला, तो म्हणतो मला कुठे माहिती आहे, हा वाघ धावतो म्हणून मी धावतोय म्हणाले. त्या वाघाला विचारलं, तू धावतोस कशाला, मला कुठे माहिती आहे, हत्ती धावतो म्हणून मी धावतो म्हणाले. असं करत 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 शेवटी त्या सशापर्यंत त्या सशाला विचारलं, अरे तू धावतोस कशाला, तो म्हणतो मला तुम्ही विचारू नका, मला वेळ नाही. वेळ नाही, माणसाने काय केलं, ते दोन कान असे धरले आणि एक भुसफुटात मारली. आता बोल कशाला धावतोयस, तो सांगतो म्हणा. सांगतो काय झालं म्हणाले, आकाशामध्ये गडगडाट झाला आणि मला असं वाटलं आता हे आकाश माझ्या अंगावर कोसळणार आणि मी मरणार आणि म्हणून मी धावत सुटलो. कपाळाला हात लावला त्या माणसाने, अरे आकाश जर कोसळणार, कुठेही जरी गेला तरी वर डोक्यावर आकाश आहे, ते कोसळणार तुझ्यावर, तर तुझ्या धावण्याला काय अर्थ आहे का. तसं आज आपण सगळे धावतोय धावतोय धावतोय, अरे तू धावतोस कशासाठी, कोणालाही सांगता येत नाही. मी आपण धावतो कशासाठी, मी विचारतो बाबा तुम्ही धाव, म्हणजे आम्ही सुखासाठी धावतो वामनराव, एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही. मी म्हटलं, हो तुम्ही सुखासाठी धावता हे मला मान्य आहे, पण सुख म्हणजे काय, आणि सुख तुम्हाला मिळालं पाहिजे म्हणजे नेमकं काय मिळालं पाहिजे, तुम्ही मला सांगा. अहो म्हणे, मी त्याचा कधीच विचार केला नाही. म्हणजे सशासारखी तुमची अवस्था झाली, सुख मला पाहिजे असं तुम्ही म्हणता, पण मी जर तुम्हाला विचारलं बा सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे, एकालाही सांगता येणार नाही. मला सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे, एकालाही सांगता येणार नाही. पुष्कळ लोक देवाच्या पाठीमागे धावतात, या स्वामींच्या पाठीमागे, त्या बुवाच्या पाठीमागे, त्या बाबाच्या पाठीमागे, त्या महाराजांच्या पाठीमागे, लोक धाव धाव धावतात. मी विचारलं, अहो तुम्ही इतके जाऊन देव देव करून धावता, तुम्हाला देव पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे ते सांगा. मला लोकांनी सांगितलं, आम्ही कधी हा विचारच केला नाही, देव पाहिजे म्हणजे काय पाहिजे आम्ही कधी विचारच नाही केला. आश्चर्य वाटेल तुम्हाला, देव पाहिजे म्हणजे काय पाहिजे, आता मी तुम्हाला विचारतोय सांगा, तुम्हाला उत्तर देता येणार नाही. मला देव पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे, ह्याचं कारण का, आपल्याला फक्त धावायचं ढाऊ आहे. का धावतो, तो धावतो म्हणून मी धावतो, मी धावतो म्हणून आणखी कोण धावतात, आणि धावा राव पळा पळ चाललेली आहे. पण कोणीही असा विचार करत नाही, बाबा हे माझं धावणं कशासाठी आहे, हे मी धावतो आहे, मला जायचं आहे नेमकं कुठे, मुक्कामाचं ठिकाण कुठे आहे. मग काही लोक म्हणतात, अहो मुक्काम म्हणजे काय, मोक्ष. मी एकाला विचारलं, मोक्ष म्हणजे काय हो, अहो जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष. आता जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष हा अर्थ चुकीचा आहे म्हटलं, हा पलायनवाद झाला, हा झाला पलायनवाद. जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष हा पलायनवाद झाला म्हटलं असं नाही. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला नेमकं काय पाहिजे हे ठाऊक नसतं, नेमकं आपण काय केलं पाहिजे ते ठाऊक नसतं, आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण उगी धावत पळत असतो. त्याचा परिणाम काय होतो, फक्त आपल्याला पदरामध्ये शीण पडतो, बाकी काही पडत नाही. मग तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. एकदा ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, माऊली कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, म्हणजे देव प्रसन्न
मी काय केलं म्हणजे होईल असा प्रश्न हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना एका साधकाने विचारलेला आहे. त्या साधकाने जो प्रश्न विचारला त्याला उत्तर ज्ञानेश्वर महाराज काय देतात बघा. बघा म्हणजे मी काय म्हणतो ते आणि ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते कसं एक आहे ते बघा. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मी आता तुला खरं सांगू का, आता खरं सांगू का म्हटल्यानंतर तुम्ही म्हणा मग काय एरवी खोटं सांगतात का. तर काय गंमत अशी असते की संत कधी खोटं बोलत नाही पण एकेकाची लेव्हल असते, एकेकाची लेव्हल असते. आपले कसे ए बी सी डी असे वर्ग असतात बघा. एमध्ये चांगले विद्यार्थी, बीमध्ये त्याच्यापेक्षा कमी, सीमध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि डीमध्ये डी म्हणजे ढ. तसं समाजामध्ये वर्ग आहेत ए बी सी आणि डी असे वर्ग आहेत. असे जे निर्णय वर्ग आहेत ना त्यांच्यासाठी संत निर्णय सांगत असतात. म्हणून तुम्ही संतांचं वाङ्मय वाचतात ना तर संत एके ठिकाणी एक सांगतात दुसऱ्या ठिकाणी दुसरं सांगतात असं तुम्हाला आढळेल. त्याचं कारण ते आहे की एके ठिकाणी सांगत असतात ते एला सांगत असतात तर चौथे सेकंड सांगत असतात ते डीला सांगत असतात आणि मधले ते बी आणि सी. हे मी काय सांगतो आहे आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी आता तुला खरं सांगतो म्हणा. हां अगदी खरं म्हणजे अगदी इंटिरियर चेंबरमध्ये आल्यानंतर जे सांगायचं ना ते सांगतो म्हणा. काय उगार आहे निवांत क्षीणसी वाय.